राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. आज सोमवार दिनांक 27/12/2021 चांदवड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांसोबत NH3 हायवे अडवून सुमारे 3.5 ते 4 तास रास्ता रोको आंदोलन. या आंदोलनामध्ये आमदार राहुल आहेर हे अतिशय आक्रमक पावित्रा घेताना दिसले. बघूया सविस्तर. शेतकऱ्यांची जर आरेरावी करेल तर त्याचा भेद बघितल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे पण तुमच्या वरिष्ठांना सांगा. अनेक अधिकारी तुमचे असे आहेत त्यांची इतकी मुजुरी वाढलेली आहे की एका दिवशी त्यांचं काही बरं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून थोडीशी कळ आता आपण सोसायला पाहिजे. हे खऱ्या अर्थाने आंदोलन जर तडीच न्यायचंय तर आपणही सर्वांनी एक वज्रमूठ बांधली पाहिजे. पुढचे 15 दिवस महिनाभर अरे यांना जेवढा पगार मिळत नाही तेवढ्यापेक्षा जास्त पैसे आपण यांच्या खिशात बळबळ घालतो आणि आपल्याच कष्टाच्या पैशावर यांचे बंगले होतात आणि आपण भिका मागायला यांच्यासाठी आंदोलन करतो. म्हणजे ही वेळ आपल्यावर का बरं येते याचा विश्वास आपल्याला बसला पाहिजे की आपण जर ठरवलं तर उद्यापासून यांच्या पगारापेक्षा 1 रुपया पण जास्त यांना मिळणार नाही. आणि मग त्यांच्या घरच्यांना ज्या सवयी लागल्या आहेत ना त्या सवयी जेव्हा यांना काम करायला लावतील मग रात्रीचं या राज्याच्या कृषी मंत्र्याच्या तालुक्यामध्ये रात्रीच्या मोबाईलच्या टॉर्च मध्ये कांद्याची लागण या शेतकऱ्याला करावी लागते याच्यापेक्षा दुर्दैव या नाशिक जिल्ह्याचं काय. म्हणजे एकीकडं पाणी येत नाही, दुसरीकडं मजूर मिळत नाही, तिसरीकडं पीक कर्ज मिळत नाही, नुकसान झाली तर अतिवृष्टीचे पैसे मिळत नाही. म्हणजे हा शेतकरी काय या राज्याच्या सरकारचा नंबर एकचा दुश्मन हा शेतकरी आहे का? आणि भाषण मोठे मोठे करायचे या जगाचा पोशिंदा. अरे तिकडं पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर या काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते इथून पंजाबला जाऊन बसले. इथं तुमच्या कांद्याच्या पिकामध्ये शेतामध्ये आला का यांचा एखादा नेता? मग तिकडचा शेतकरी का दूध पितो ना आमचा शेतकरी का पितो? मग खरं तर हे आंदोलन करायला भारतीय जनता पक्षाची गरज नव्हती. या सर्व राजकीय पक्षांना जराशी जरी लाज असती तर या शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरले असते. निवेदन द्यायला दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे जातात, बदल्या करायला मंत्रालयात जातात, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भांडायला यांना कधी वेळ मिळाला नाही. आणि म्हणून माझा आपल्या सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा विनंती आहे, ठप्प एपीएमसी बंद. आणि अशा काळामध्ये शेतकऱ्यांची वीज वसुली मात्र अख्ख्या वर्षाची या महाविकास आघाडीच्या सरकारने लावली. प्रत्येक उद्योग धंद्याला सवलती दिल्या आणि शेतकऱ्यांना सुलतानी काबार करतायत. म्हणजे मुघलांचं सरकार गेलं आणि आज परत या महाराष्ट्रामध्ये ही नवीन मुघलाई आलेली आहे जी या रयतेचे दुःख त्यांना दिसत नाही. आज जर आपण पाहिलं तर काय या विजेची अवस्था केलेली आहे. एकीकडे मागच्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं कितीही नुकसान झालं तरी एक दिवसही या शेतकऱ्यांची वीज कधी कापली गेली नाही. नुकसानी त्या काळामध्ये पण एमएसईबीच्या झाल्या, कर्ज त्या काळामध्ये पण एमएसईबीवर झालं, पण शेतकऱ्याची अडचण ही जास्त मोठी आहे हे त्यावेळेस त्या शासनाला कळत होतं. आणि म्हणून त्यावेळेस सक्तीची वीज वसुली होत नव्हती, अडीअडचणीवर मात करून ते सरकार चालू होतं, पण शिवशाहीच्या नावाखाली या सरकारने जो अनागोंदी कारभार चालू केला आहे ही शिवशाही नाही ही मोगलाई आहे.
आणि या मोगलाईच्या विरोधात आवाज हा आता उठवावाच लागेल. आज नुसते आम्हाला आंदोलन केल्यानंतर इथं एमएससीबीचे अधिकारी असतील, इथं महसूलचे अधिकारी असतील, एमएसआरडीसीचे अधिकारी असतील, हे येऊन आमच्या तोंडाला पाने पुसतात. खर तर ह्या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये काय आहे? एकीकडे जर आपण पाहिलं तर सरकारचं धोरण सांगतात की 80% हे वीज बिल भरलं पाहिजे. अरे पण तो शेतकरी तुमच्या वायरमनला पैसे देतो, त्याची डीपी फेल झाली तर 50,000 रुपये प्रायव्हेट मध्ये डीपी द्यायला भरावे लागतात. आणि मग अशा काळामध्ये एक एक महिना जर डीपी मिळत नाही, डीपी जर मिळाली तर ती दुसऱ्या दिवशी फेल होते. मागच्या काळामध्ये तर डॉक्टर साहेब आपल्याकडे एक बहादूर होते एमएससीबी मध्ये, त्या केदराई धरणावर त्यांनी 100 डीप्या अशा बोगस डीप्या दिल्या. म्हणजे कोटेशन एमएससीबी मधन डीपी सबस्टेशन मधन काढून दिली आणि 2-5 वर्ष तो अधिकारी असेपर्यंत सर्व सुरळीत चाललं. त्या अधिकाऱ्याला जेव्हा आपण इथून सस्पेंड केलं तेव्हा या सर्व 100 डीप्या या बोगस निघाल्या. म्हणजे असा अनागोंदी कारभार या एमएससीबीचा चालू आहे. आणि 3 महिने अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीचे पक्षातील सर्वच पदाधिकाऱ्यांसोबत माननीय आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चांदवडमध्ये पेट्रोल पंपाच्या समोर चौफुलीवर NH3 हायवे अडवून सुमारे 3.5 ते 4 तास हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मी राम बोरसे चांदवड. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.